मंडळी छोट्या पडद्यावरील वादग्रस्त परंतु तेवढाच लोकप्रिय असलेला शो म्हणजे बिग बॉस बिग बॉस हिंदीसह बिग बॉस मराठीलाही प्रेक्षक तितक्याच आवडीनं पाहत असतात त्यामुळे बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व कधी येणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या अशातच रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या बिग बॉस मराठी सीझन पाचचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तर मंडळी बिग बॉस मराठीचे आतापर्यंत चार पर्व आले असून हे चारही पर्व चांगलेच गाजले त्यामुळे आता पाचव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत पहिल्या प्रोमोनंतर दुसरा प्रोमो कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती अखेर बिग बॉस प्रेमींची ही उत्सुकता संपली आहे तर काल रात्री या नव्या सीझनचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेताना दिसतोय चां� दरम्यान बिग बॉसच्या या नवीन प्रोमोखाली अनेक चाहत्यांनी बिग बॉसमध्ये आतापर्यंत सहभागी झालेल्या स्पर्धक आणि कमेंट्सद्वारे त्यांचा आनंद व्यक्त केला आहे शिव ठाकरेने आता मजा येईल गणपती बाप्पा मोर्या असं लिहिलं आहे तर किरण मानेने रितेश भाऊ कल्ला तर झालाच पाहिजे तो पण राड्याच्या स्टाईलने असं म्हटलं आहे तर अमृता धोंगडेने लय भारी आता मजा येणार तर अपूर्वा निमळे करणे कमाल खूपच उत्सुक आहोत असं म्हटलं आहे यासोबतच विशाल निकमनेही जाळ अणधूर सरसकट ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं लिहिलंय तर उत्कर्ष शिंदेनेही कोणी हसणार कोणी रुसणार कोणी डोळे पुसणार कितीही मेकअप करा खरा चेहरा दिसणार अशी एक हटके कमेंट्स केले आहे तर बिग बॉसच्या या नवीन प्रोमोमध्ये रितेशचा लय भारी असा रुबाबदार अंदाज पाहायला मिळतोय रितेशची बॉशगिरी पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे तर या प्रोमोमध्ये सांगितल्याप्रमाणे या खेळात वेगळ्या पद्धतीचे खेळ नियम आणि टास्क होते पण आता रितेशच्या येण्याने या खेळामध्ये नाविन्य असणार आहे हे प्रोमोवरनं दिसून येतं आहे त्यामुळे आता मी आलो तर मग कल्ला होणारच असं रितेश सांगताना दिसतोय तर बिग बॉसच्या या प्रोमोवरती माझे सदस्यांनी केलेल्या कमेंट्सबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका